मेट्रो न्यूजच्या ताज्या अपडेटसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. पत्रकारिता क्षेत्रातील हिरा अशी ओळख असणाऱ्या स्वर्गवासी पांडुरंग रायकर यांच्या आकस्मिक निधनाने सगळीकडेच शोक व्यक्त केला जातोय. पत्रकारिता क्षेत्रातून सर्वसामान्यांना न्याय कसा मिळेल हा त्यांचा प्रयत्न असायचा, परंतु आज त्यांच्याच बाबतीत अन्याय झालेला आहे. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे त्यांना प्राण गमवावे लागले आहेत असे मत नगरसेवक दत्ता जाधव यांनी मांडलंय. रायकर यांना नगरमधील महात्मा फुले यांच्या पुतळ्याजवळ फुले ब्रिगेडच्या वतीने श्रद्धांजली वाहण्यात आली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जालिंदर बोरुडे यांनी कोपरगाव मधील आत्मा मलिक हॉस्पिटलच्या गलथान कारभारामुळे रायकर यांना जीव गमवावा लागला असं स्पष्ट केलंय. रायकर यांना खरी श्रद्धांजली आत्मा मलिक हॉस्पिटलवर कारवाई केल्यानंतरच मिळेल असंही त्यांनी सांगितलं. या दुःखद निधन म्हणता येणार नाही, हा जाणून बुजून या ज्या कोपरगाव मधल्या ज्या आत्मा मलिक हॉस्पिटलनी जो त्यांना चार ते पाच तास त्यांना कुठलाच उपचार दिले नाही, त्यामुळे त्यांचं जे निधन झालं त्या मृत्यूस त्यांच्या मृत्यूस आत्मा मलिक हॉस्पिटलच जबाबदार आहे असं आमच्या सर्वच तमाम बहुजनांचं अशी पूर्ण खात्री झालेली आहे. आणि त्या आत्मा मलिक हॉस्पिटलची तातडीने मान्यता रद्द करावी शासनाने आणि त्यांच्यावर कारवाई करावी. तसेच निस्वार्थ भावनेने पत्रकारितेमध्ये खरंच कोहिनूर हिरा होता हा पांडुरंगजी रायकर. आमचा निश्चितच आज त्यांनी ज्या ज्या क्षेत्रामध्ये काम केलं पत्रकारितेमध्ये, TV9 असेल, साम TV असेल, APB माझा असेल, निश्चित त्यांनी निस्वार्थ भावनेने आणि समाजाला न्याय कसा देता येईल याच हेतूने त्यांनी काम केलं. आणि निश्चितच त्यांच्या कामाची इतरही पत्रकारांना निश्चितच प्रेरणा मिळावी आणि त्यांच्या ज्या दुःखद निधनाने ज्या त्यांच्या पांडुरंग रायकर फॅमिली असेल आणि पूर्ण आपण आमचा अहमदनगर जिल्हा असेल, बहुजन समाज असेल, फुलेप्रेमी असेल, सर्व दुःखांती झालेले आहेत आणि त्या दुःखातून सावरण्याची सद्बुद्धी परमेश्वराने द्यावी आणि त्यांना खरी श्रद्धांजली त्या हॉस्पिटलवर कारवाई करूनच शासनाने करावी. यावेळी नगरसेवक दत्ता जाधव, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, फुले ब्रिगेडचे अध्यक्ष दीपक खेडकर, परेश लोखंडे, अशोक तुपे, लवेश गोंधळे, दीपक साखरे, जालिंदर बोरुडे, नितीन डागवाले, निखिल शेलार, आकाश महाराज फुले आदी उपस्थित होते. पांडुरंगजी रायकर हे आज आपल्यातून गेले. त्यांचं पत्रकारी क्षेत्रामध्ये एक मोठं असं उच्चंक नाव होतं. त्यांनी अल्पावधीच्या काळामध्ये पत्रकारितेमध्ये खूप मोठं नाव त्यांनी लौकिक केलं होतं आणि सर्वसामान्याला न्याय कसं मिळेल पत्रकारितेच्या माध्यमातून त्यांचा जास्त त्याच्यावर आग्रह असायचा. परंतु प्रशासनाच्या आरोग्य विभागाच्या ढिसाळ नियोजनामुळं आज त्यांना त्यांचा जीव गमवावा लागलेला आहे. या ठिकाणी आरोग्य विभाग हे कशा प्रकारे काम करतं आहे हा तर खरा खूप मोठा प्रश्न आहे. एखादा पेशंट हॉस्पिटलच्या बाहेर 2 घंटे दिसता मला उपचार द्या म्हणून वेटिंग करतोय, परंतु प्रशासन हॉस्पिटल जे असतील ते त्यांना काही कारणास्तव काही ना काही कारण काढून फक्त डिले करतात किंवा त्यांना उपचार वेळेवर देत नाही. त्यामुळं ॲक्च्युली रायकर साहेब आपल्यातनं गेलेले आहे. जर हॉस्पिटल प्रशासन असेल ते आत्मा मलिक हॉस्पिटल त्या ठिकाणी बेड एवढं मोठं हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी एक बेड जर उपलब्ध होऊ शकत नाही आणि पेशंटला जर लवकर उपचार मिळू शकत नाही तर आरोग्य विभागाचं याच्यामध्ये काही नियोजन शून्य काम आहे. आम्ही हॉस्पिटल व आरोग्य विभागाचं या ठिकाणी जाहीर असा निषेध करतो. प्रतिनिधी प्रसाद शिंदे, ब्युरो रिपोर्ट, अहमदनगर.